विवेक प्रकाशिक संघ सरिता या श्रृंखलेतील दहावे पुष्प म्हणजे संघ सरिता नगर. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर जिल्ह्यातील संघ कार्याची माहिती सांगणारा ग्रंथ प्रकाशित करण्यात आले. यानंतर आता नगर जिल्ह्यातील संघ कार्याच्या 78 वर्षांचं कार्य संघ सरिता नगर पुस्तकातून प्रकाशित होत आहे. याचा प्रकाशन सोहळा नगरमध्ये होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्यामध्ये संघ कार्य कसं टप्प्याटप्प्यानं वाढत गेलं आणि विरोधातूनच आज अनुकूलता कशी आली या संदर्भातील माहिती, तसंच या कालखंडातील प्रमुख कार्यकर्ते, महत्वाच्या घटना, बदलत गेलेल्या परिस्थितीचे नगर जिल्ह्यातील संघ कार्यावर झालेले परिणाम, संघ स्वयंसेवकांनी उभे केलेले संस्था जीवन, मातृशक्तीचे योगदान इत्यादी विविध विषयांवर प्रकाश टाकणाऱ्या संघ सरितानगर या ग्रंथाचं प्रकाशन, तसंच राष्ट्रकार्यासाठी सामान्यातील असामान्यत्व उलगडणाऱ्या व्यक्तिमत्वांची रवींद्र तथा राजाभाऊ मुळे लिखित परिस्वेद पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन आयोजित करण्यात आले. हा प्रकाशन समारंभ शनिवार दिनांक 4 मे 2019 रोजी सायंकाळी 6:30 वाजता ADCC बँक सहकार सभागृह माळीवाडा बसस्टँडसमोर स्टेशन रोड अहमदनगर इथं होणार आहे. ग्रंथ आणि पुस्तक प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य माननीय सुहासराव हिरेमठ यांच्या हस्ते होणार असून माननीय संघचालक पश्चिम महाराष्ट्र माननीय सुरेश तथा नाना जाधव यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे. नगर शहरातील सहकार सभागृह येथे उद्या संध्याकाळी 6:30 वाजता 2 पुस्तकांचं प्रकाशन होणार आहे. त्यापैकी एक पुस्तक संघ सरिता या नावाने साप्ताहिक विवेक तर्फे प्रकाशित केलं जात आहे. संघ सरिता हे पुस्तक श्री अरुणराव धर्माधिकारी, श्री विठ्ठलराव शिंदे यांनी संपादित केलेलं प्रामुख्याने आहे. या पुस्तकामध्ये नगर जिल्ह्याच्या गेल्या अनेक वर्षांचा इतिहास हा लिखित स्वरूपात मांडण्यात आलेला आहे. यामध्ये काही व्यक्तींचा परिचय, त्याचबरोबर काही संस्था, संघाच्या विचारातून निर्माण झालेल्या विविध क्षेत्रांची विकास, त्याचे सामाजिक परिणाम, या सगळ्या संदर्भातलं अतिशय मौल्यवान असं ग्रंथरूपी पुस्तक हे उद्या प्रकाशित होत आहे. अशाच प्रकारचं दुसरं एक पुस्तक परिस्वेद या नावाने त्याची द्वितीय आवृत्ती प्रकाशित होत आहे. या परिस्वेद पुस्तकाची पहिल्या आवृत्तीचं प्रकाशन पुणे येथे माननीय सरकार व भैयाजी जोशी यांच्या हस्ते झालं होतं. या पुस्तकाची पहिली आवृत्ती संपल्यामुळे आता द्वितीय आवृत्तीचं प्रकाशन करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या दिवशीच पुण्याला जवळजवळ 1800 ते 2000 पुस्तकांची विक्री झाली. आता पुन्हा 1000 पुस्तकांची नोंदणी झालेली आहे. परिस्वेद या पुस्तकामध्ये नगर जिल्ह्यातले संघ कार्य करणाऱ्या, अनामिक राहून काम करणाऱ्या, विरोधात काम करणाऱ्या, उपेक्षा कुचेष्टा सहन करणाऱ्या अनेक व्यक्तींचा व्यक्तिमत्वाचा आणि कार्याचा वेध घेण्यात आलेला आहे. हे पुस्तक मी स्वतः लिहिलेलं आहे. ह्या पुस्तकातलं लेखन हे मला त्यांचा मिळालेला सहवास आणि त्यांच्या आठवणी याच्या आधारावरती आहे. आज जे संघ कार्याला सर्वत्र अनुकूलता दिसते त्या अनुकूलतेच्या कारणीभूत ठरलेले जुन्या काळातील जे असे कार्यकर्ते होते, हे कार्यकर्ते आपलं जीवन अत्यंत सामान्य परिस्थितीत व्यतीत करत होते. ते फार आर्थिकदृष्ट्या प्रबळ होते असं नाही, ते फार सामाजिकदृष्ट्या प्रतिष्ठित होते असं नाही, परंतु त्यांची जीवननिष्ठा ही संघकार्याला वाहिलेली होती आणि अशा जीवननिष्ठेचं व्यक्तिचित्रण असं एक पुस्तक आहे. या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीनंतर सर्व क्षेत्रात त्याचं विशेष स्वागत करण्यात आलेलं आहे आणि म्हणून प्रकाश विवेक
हिंदुस्थान प्रकाशननी त्याची द्वितीय आवृत्ती काढायची ठरली. म्हणून त्या द्वितीय आवृत्तीचं आणि संघसरिता या ग्रंथाचं प्रकाशन संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी मंडळाचे सदस्य सुहासरावजी हिरेमठ आणि संघाचे माननीय प्रांत संघचालक श्री नानासाहेब जाधव यांच्या हस्ते प्रकाशित करण्याचे ठरलेले आहे. सर्व नागरिकांना, नगर जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना, सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना आपल्या माध्यमातून मी असं आवाहन करतो की आपण सर्वांनी अवश्य या कार्यक्रमाला उपस्थित राहा. नमस्कार, मी प्रदीप विष्णू निकम, साप्ताहिक विवेकचा उत्तर महाराष्ट्रात काम करतो. साप्ताहिक विवेक हे राष्ट्र विचाराला वाहिलेलं एक साप्ताहिक असून वैचारिक साहित्य ह्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचत असतं. विवेकच्या माध्यमातून नगर संघसरिता ह्या ग्रंथाचं काम गेल्या 3 वर्षापासून सुरू आहे. नगरप्रमाणे बहुतेक जिल्ह्यांचं संघसरिताचं काम मार्गी लागलेलं असून नगर जिल्ह्यातलं संघसरिताचं काम 3 वर्षात आत्ता पूर्ण झालं आहे. ह्या ग्रंथात साधारण नगर जिल्ह्यातील संघकार्यावरील परिणाम, संघसंशकांची उभे केलेले संस्थाजीवन, मातृशक्तीचे योगदान इत्यादी विविध विषयावर प्रकाश टाकणारा हा ग्रंथ असून ह्या ग्रंथाचं संपादकीय रवींद्र गोळे यांनी काम बघितलं. ब्युरो रिपोर्ट, मेट्रो न्यूज, अहमदनगर.